जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद हिंगोलीकरांनो। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतात ते आपले कुशल कर्तव्य लोकप्रिय आदरणीय सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री आपल्याशी व्यक्त होत आहेत। जोरदार डायने आपण त्यांचं स्वागत करूया। जय भानी। हा आवाज कुणाचा? एकनाथ भाई शिंदे तुम्हारे बड़ो। अरे जय 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 भवानी। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पवित्र अशा औंढा नागनाथ येथील अष्टम ज्योतिर्लिंगाला माझा नमस्कार। संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांना माझं दंडवत आणि महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या औरंगजेबाने औंढा नागनाथ या मंदिराची बरीच नासधूस केली होती। अरे बंद कर, त्याच्यात काय नाही आता। तो अब्दुल सत्तार मध्ये 2.5 वर्षापूर्वीचा फुसका भार आहे। आणि या मंदिराची नासधूस केली होती। अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराचं शिखर पुन्हा बांधलं। त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी वंदन करतो। आणि हिंदूंच्या देशभरातील तीर्थस्थळांचं पावित्र्य राखण्याचं, त्याचं संवर्धन करण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आजच्या या व्यासपीठावर आपले पालकमंत्री आहेत, महंत कौशल्यदास महाराज आहेत, हेमंत पाटील खासदार, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राजू नवगरे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विप्लव बाजोरिया, गोपीकिशन बाजोरिया, शिवाजीराव माने, मधुकर हरदड, जितेंद्र पापळकर, श्रीधर जी श्रीधर, सर्व व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी। आणि भर उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज उपस्थित झालात त्याबद्दल मी बांधव भगिनी आणि मातांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो। अनेक लोकांनी मगाशी सांगितलं की आपल्याला इथं शासन आपल्या दारी हे लाभ घेण्यापासून अडवण्याचं काम केलं, परंतु आपण इथे भर उन्हात उपस्थित झालात त्याबद्दल मी डबल आपलं अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। इकडे सरपंच आहेत, तिकडे महिला बचत गट आहे, या सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे आज राज्याचा 1.5-2 वर्षामध्ये अतिशय वेगाने विकास सुरू आहे आणि एक एक पायरी आपण प्रगतीची गाठतोय। आणि त्यामध्ये एक प्रगतीची पायरी म्हणजे हा आपला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे काल हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सुरू झाली का, आणि आता हिंगोलीतून मुंबईत जाणं सोपं झालंय। कामासाठी सर्वसामान्य माणूस मुंबईची वारी करण्याची त्याला गरज पडू नये म्हणून आम्ही शासन थेट आपल्या दारी आणण्याचं काम केलेलं आहे। खरं म्हणजे शासन आपल्या दारी हे आणण्याचं प्रयोजन जे आहे हे प्रयोजन एवढं आहे की पूर्वी पण लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या,
परंतु त्या योजना आणि लाभ मिळवायला माता भगिनींना खूप कष्ट करावे लागत होते, मेहनत घ्यावी लागत होती, चक्रा माराव्या लागत होत्या, आणि म्हणून आणि तो लाभ घेण्याचा नाद से सोडून देत होते। म्हणून आम्ही ठरवलं की हा शासनाचा निर्णय, शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, आणि म्हणून थेट आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला। मला अभिमान वाटतो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास 22 शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले। बांधवांनो आणि भगिनींनो, या 22 कार्यक्रमामध्ये 5,65,000 लोकांना लाभ मिळाले। आणि खरं म्हणजे आज इथं नुसती भाषण करायला आम्ही येत नाही, तर आपल्याला लाभ द्यायला या ठिकाणी येत। आपल्याला जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना मिळाल्या पाहिजे, आणि म्हणूनच मोठ्या संख्येने आपण 22 ठिकाणी असेच हजारोच्या संख्येने माता भगिनी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले। आणि म्हणून आज आपला महायुती सरकारवर असलेला विश्वास जो आहे, हा विश्वास आपण या ठिकाणी व्यक्त केलाय। प्रेमाने आपण येता रस्त्यावर मी पाहतो की दोन्ही बाजूला लोक उभी असतात, आणि हा विचार करता आपण हा मुख्यमंत्री आपला आहे, हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, मग हसत मुखाने आपण स्वागत करता। म्हणून मी तुमचं दर्शन घ्यायला इथं आलोय, आपल्याला भेटायला, आपल्याला बोलायला, संवाद साधायला आलोय। खरं म्हणजे मी हिंगोली जिल्हा प्रशासनाला देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी नोंदी केल्या, जवळपास या हिंगोली जिल्ह्यात 13,70,230 लाभार्थ्यांना त्यांची नोंद झालेली आहे। काही लोकांना इथे मिळेल, काही लोकांना थेट मिळेल, आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकाभिमुख आणि लोकप्रिय झालाय। बांधवांनो भगिनींनो, इतर राज्याचे मुख्यमंत्री पण विचारतात ये क्या है शासन आपल्या दारी, त्यांना मी सांगतो शासन अपने द्वार पे ये व उनको यहाँ पर, त्यांना आपल्या चक्रा मारायला लागू नये। म्हणून सगळ्या योजना ज्या आहेत, मग कुणाचे दाखले असतील, कुणाला आपण पिठाची गिरणी असेल, ट्रॅक्टर असेल, हार्वेस्टर असेल, पॉवर टिलर असेल, रेशन कार्ड असेल, शासकीय प्रमाणपत्र असेल, मतदार नोंदणी असेल, आधार नोंदणी असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, कुटुंब कल्याण योजना असेल, कुपोषित बालकांची तपासणी असेल, जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल, कन्या समृद्धी योजनेचे लाभ असतील, कर्ज मंजुरी, विवाह नोंदणी, जमीन मोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, ही कामं बांधवांनो एका छताखाली आपण करतो। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जे जे घरकुल रमाई घरकुल योजना असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल, ह्या सगळ्याचा लाभ बांधवांनो भगिनींनो एका छताखाली देण्याचा निर्णय घेणारं हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे, देशामध्ये पहिलं राज्य आहे की अशा प्रकारच्या योजनांमधून 5,60,00,000 लोकांना या ठिकाणी लाभ मिळाला। गेल्या 1.5-2 वर्षात आपण कामांचा एवढा धडाका लावलाय, या धडाक्याच्या आवाजात महाआघाडीच्या लवंगी फटाक्याचा आवाज येतो का? आपल्या कामाच्या धडाक्यात महाविकास आघाडीच्या लवंग्या फटाक्या आवाज येतो का? कारण आपला फटाका आणि काम मोठं आहे। आणि म्हणून महाआघाडीतले सगळे फटाके एकत्र आले तरी त्यांचा आवाज बाहेर निघत नाही, आणि म्हणून मी त्याच्यावर काही राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु सगळे रोज सांगतात मी मर्द आहे, मी मर्द आहे, कशासाठी? मी तर काय बोलत नाही, मी तर काय दुसरं काय आरोप पण करत नाही, पण तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना, नागरिकांना जो काही दर्द दिलेला आहे, दुःख दिलेलं आहे, ते कसे विसरतील लोक?
आज मगाशी कोणी सांगितलं आपल्या हेमंत पाटील यांनी जेव्हा भेटायची वेळ होती संवाद साधायचा विचार वेळ होती संधी होती तेव्हा संवाद साधला नाही। आता कुठली कुठली यात्रा जनसंवाद यात्रा कुठली रे हेमंत जनसंवाद यात्रा आता संवाद करायचा वेळ होता तेव्हा लोकांना टोकरलं लोकांना लांब केलं लोकांना दुरावलं परंतु हा एकनाथ शिंदे हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे हा तुमच्यातला एक मुलगा आहे हा मुख्यमंत्री म्हणून मी आज बोलत असलो तरी सुद्धा मी आज एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय कार्यकर्ता म्हणूनच काम करणार। उद्या तुमच्यातला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता कर्तृत्वाच्या जोरावर पुढे आला मुख्यमंत्री म्हणून इथं उभा राहून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल कारण सर्वसामान्य माणसाने का मुख्यमंत्री हो नये का जागीरदारांनी फक्त ठेका घेतलाय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी ठेका घेतलाय हे माझं गोर गरीब जनता आता माझं कुटुंब माझा परिवार नाही ह्या सगळा जनसागर माझा परिवार आहे अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि तुमचं कुटुंब तुम माझी जबाबदारी अशा प्रकारचं काम आपण या राज्यामध्ये करतोय आणि म्हणून आज आपण मी एवढंच सांगतो की हा सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे सर्वसामान्य माणसांचं सरकार या सरकारमध्ये अनेक योजना आपण केल्या आज आणि म्हणून जवळपास मी आपल्याला एकच सांगतो सरकार स्थापन झालं त्यावेळेस का स्थापन झालं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्या वेळेस या राज्यामध्ये सगळी कामं ठप्प होती सगळे प्रकल्प बंद होते सण उत्सव सगळे बंद होते आणि एक नैराश्याचं वातावरण होतं निराशा पसरली होती आणि म्हणून आणि त्याचबरोबर आपले आमदार खासदार यांना जेव्हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला पुढं मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कसं काम करायचं विकास कामं कुठून करायची हा प्रश्न पडला त्यावेळेस अन्यायाला वाचा फोडण्याची हिम्मत या एकनाथ शिंदेने करून दाखवली देशाने नाही तर जगातल्या अनेक देशांनी त्याची दखल घेतली आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो आणि म्हणून आपण निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर बांधवानो भगिनीनो आणि मातानो मी आपल्याला एकच सांगतो पहिली बैठक होती शपथ मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनीच घेतली पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही माहिती घ्या तुम्ही कॅबिनेटचा रिपोर्ट घ्या त्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो आज धन्यवाद धन्यवाद आज आम्हाला तुम्हाला सांगतो 55 ते 60 कॅबिनेट बैठका झाल्या 500 पेक्षा जास्त आपण निर्णय घेतले पण तुम्ही जर निर्णय पाहिले एकही निर्णय राज्यकर्त्यांच्या लाभाचा फायद्याचा आम्ही नाही घेतला 500 च्या 500 निर्णय तुमच्या गोर गरीब सर्वसामान्य माता भगिनींसाठी घेतला शेतकऱ्यांसाठी घेतला शेतकऱ्यांना अवकाळी गारपीट मध्ये नुकसान व्हायचं ते एनडीआरएफचे नियम आम्ही तोडून टाकले 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं सततच्या पावसाचं नुकसान आम्ही नुकसान भरपाईत धरलं दुष्काळाला ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्याला वेगळे मापदंड लावून टाकले 1 रुपयात पीक विमा योजना आपण चालू केलं आज महिला भगिनी आहेत त्याला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला 50% ST मध्ये महिला भगिनींना सवलत दिली आता 50 अर्ध्या तिकिटामध्ये माझ्या माता भगिनी प्रवास करतात आपल्या पतिदेवाला सांगतात तुम्ही थांबा
मी 50% अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते. आणि आज मी तुम्हाला सांगतो 50% अर्ध तिकीट करून पण तोट्यात असलेली असती या माझ्या माय भगिनींमुळे फायद्यामध्ये गेली हा देखील इतिहास आहे. ज्येष्ठ सहकारी जे आहेत, ज्येष्ठ बांधव आहेत, त्यांना आपण मोफत एसटी केली. महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतला. महिला बचत गटाचं आपण खेळतं भांडवल आपण दुप्पट केलं. सीआरपीचं मानधन वाढवलं. आज लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000. अशा करत करत 18 वर्षाची मुलगी होते तर 1,01,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि म्हणून आज मी सांगतो महिला बचत गटाला आज आपण मोठ्या प्रमाणावर सक्षम करतोय. आणि म्हणून महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. आणि या माता भगिनींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आले पाहिजे. मी जेव्हा औंढा नागनाथचं दर्शन घ्यायला गेलो, पत्रकारांनी मला विचारलं, मागच्या वेळेस मी आलो होतो, मला काल महाशिवरात्रीला गेलो तिकडे विचारलं काय मागणं केलं, काय साकडं घातलं. मी म्हणालो काय साकडं घालणार, माझ्या या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे आणि त्याला चांगले दिवस आले पाहिजे, एवढीच मागणी मी करतो. माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये, माझ्या तरुणांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. दुसरं मी काही परमेश्वराकडे मागत नाही. आणि म्हणून आज हा एकनाथ शिंदे जिकडे जातो तिकडे हजारो लोक तिकडे येतात आणि मोठ्या हसतमुखाने आशीर्वाद देतात. हीच माझी पुण्याई आहे, हीच माझी कामाची पोचपावती आहे, बाकी काही नको मला. आणि म्हणून आज घरात बसून या ठिकाणी कुंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही. स्वतः बांधावर शेताच्या शेतात जाऊन त्याच्याशी संवाद साधणारा हा एकनाथ शिंदे आहे. महापुराला, पूर आला, इरशाळवाडीची दुर्घटना घडली, आपत्ती आली, संकट आलं महाराष्ट्रात, तर पोचणारा पहिला नंबर हा एकनाथ शिंदे आहे. सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणारा एकनाथ शिंदे आहे. फेसबुक लाईव्ह करून काम होतं का? फेस टू फेस काम करायला पाहिजे, जाऊन भेटलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांचे दुःख वेदना ऐकून घेतल्या पाहिजे. सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्यांसाठी आहे. हे कायदे कुणासाठी आहे? हे कायदे जनतेच्या हितासाठी असले पाहिजे. काम होणार नाही हे सांगायला अक्कल लागत नाही, पण न होणारं काम करायला पॉझिटिव्ह सकारात्मक आपल्या त्याला प्रयत्न करावे लागतात, ते करणार हे सरकार आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपण जे काम केलं, महिला सक्षमीकरण असेल, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आपण सुरू केलं, त्याच्यामध्ये 2 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगतो, त्या कामाचं कौतुक गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड त्याने आपल्याला अवॉर्ड दिले आपल्या सरकारला. ही मोठी मोठी गोष्ट आहे. नमो रोजगार योजना आपण सुरू केली, महारोजगार सुरू केला. आणि त्यामध्ये आपण जेव्हा उद्योग पळाले असं आरोप करणाऱ्या लोकांना मोठी चपराक आपण दिली. गेल्या वर्षी 1,37,000 कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आले, या वर्षी 3,73,000 कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आणले. आपण
त्या उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणारे लोक त्या काळात होते म्हणून उद्योगपती पळत होते. आज उद्योगपत्यांना सुरक्षित वाटतंय, त्यांना आपण रेड कार्पेट देतोय, त्यांना आपण सवलती देतोय, म्हणून रोजगाराच्या संध्या या ठिकाणी आपल्या तरुणांना उपलब्ध होणार आहे आणि त्यांनाही रोजगार मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, एक एक पाऊल आपण पुढे जातोय, एक एक पाऊल आपण पुढे टाकतोय. अनेक योजना आहेत, त्या योजनांच्या बद्दल मी बोललो तर खूप याला वेळ लागेल. हिंगोलीचा विकास देखील आपण या ठिकाणी करतोय. अरे ते आपलं लिगो प्रकल्प जो आहे त्याला 2600 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली. हे जगभरामध्ये हिंगोलीचं नाव त्या प्रकल्पामुळे पोहोचणार आहे. आणि म्हणून हिंगोलीचा सिंचनाचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्याचं काम देखील आपलं सरकार करेल. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला बदल करावे लागतील, ते बदल घडवण्याचं काम आपण करू. आणि हिंगोलीमध्ये आपण उद्योगाला उद्योग उभारणी करून रोजगार देण्याचंही काम आपलं सरकार करेल. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र त्याचं इथे प्रतिकृती केली आहे. हेमंत पाटील यांचं मी अभिनंदन करतो, त्याने अतिशय चांगल्या प्रकारचा पाठपुरावा केला आणि हे त्याला देखील आपण त्या 100 कोटी रुपये तात्काळ शासनाने दिले आणि जे लागतील तेही आपण देऊ. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या जिल्ह्यामध्ये अनेक योजना, 40 वर्षापासून पूर्णा नदीवरचे बंधारे व्हावे यासाठी आंदोलनं झाली. आपण किती बंधारे बांधतोय हेमंत? 4 बंधारे आपण त्याच्यावर बांधतोय आणि 20,000 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. 20,000. आणि त्याचबरोबर यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये देखील आपण नदीला कुठला कला कयादू ना नदी पाणी कालव्याद्वारे कयादू नदीला देखील जोडण्याची आपली मागणी आहे. त्या सर्वेक्षणासाठी देखील परवानगी दिली आहे. लवकरच हा प्रकल्प आपण हाती घेऊ. त्याचबरोबर पाण्यासाठी किमान 5 दशलक्ष घनमीटर असावा अशी अट आहे. त्यामुळे निम्न पातळी बांधाऱ्याचं केटीवेअर बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी देखील आपला प्रयत्न आहे. तिथे 8,000 एकर जमीन सिंचनाखाली येईल. संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 50,000 एकरचं सिंचन पेनगंगा नदीवरील 7 बंधाऱ्यांना आपण मंजुरी दिली, त्याची वर्कआउट झाली आणि त्याला जवळपास 50,000 एकर जमीन सिंचनाखाली येईल. आणि म्हणून बांधवानो आणि भगिनीनो, आपल्याला हा हिंगोली जिल्हा ना उद्योग जिल्हा म्हणून याचं जे काही प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये MIDC मध्ये पाणी पुरवठ्याची सोय नव्हती, आता त्याला आपण 763 कोटी मंजूर केले. त्यासाठी देख वर्क ऑर्डर झाली, हे मंजूर नाही, वर्क ऑर्डर दिलेल्या मी कामांची यादी वाचतोय. आणि म्हणून अशी अनेक कामं आपण या ठिकाणी केली गेल्या 2.5 वर्षामध्ये. मागच्या काय मिळालं होतं हेमंत आणि संतोष मुटकोळे साहेब राजूभाई, मागच्या 2.5 वर्षामध्ये सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी काय होतं? परंतु देणार 1.5-2 वर्षामध्ये बांधवानो सरकार हे देणार आहे, हे दोन्ही हातानं देणार सरकार आहे, हे घेणार सरकार नाही, हे देणार. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन, 885 कोटी खर्च करून मेडिकल कॉलेजचा आपण निर्णय घेतला, आरोग्य सुविधा आपण वाढवतोय. 1.5 लाखाची महात्मा ज्योतिराव फुले योजना आपण 5 लाखापर्यंत वाढवली, सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. आता या राज्यातल्या प्रत्येक माणसाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतील. सगळे पिवळं रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड सगळ्या अटी काढून टाकल्या. आता पूर्ण सगळ्यांना
अगदी लखपती माणूस असला आणि आपला गरीब असला, या सगळ्यांना आपण मोकळं केलंय. कॅशलेस योजना देण्याचा निर्णय घेतला. माझ्या माता भगिनी इकडे आहेत, या माता भगिनी आपल्या कामाच्या व्यापात आपल्या परिवाराच्या व्यापामध्ये आपल्या आरोग्याकडे हेळसांड करतात, दुर्लक्ष करतात, म्हणून राज्य सरकारने आरोग्य विभागाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आपण सुरू केली. 3 कोटी महिलांनी त्याच्यामध्ये फायदा घेतला. हे आपल्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून जे एवढं मोठं काम केल्यानंतर त्यांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना पोटदुखी सुरू झाली, त्यांची पोटदुखी दूर करण्यासाठी देखील बांधवानो भगिनींनो आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, त्याच्यात मोफत इलाज देखील होईल त्यांचा. 7 राज्यात 700 ठिकाणी आपण ही योजना करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, हे सरकार काम करणार आहे. हे सरकार या शासन त्याचबरोबर आज मराठा आरक्षणाचा हेमंत पाटील यांनी विषय काढला. हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री पदावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेणारा हा धाडसी एकनाथ शिंदे या राज्याने पाहिला आणि सांगितल्याप्रमाणे 10% मराठा समाजाचं आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन दिलं. सभागृहात सर्वांनी एकमताने मंजूर केलं. बाहेर जाऊन मीडियामध्ये सांगतात हे मराठा आरक्षण टिकेल कसं, का टिकणार नाही त्याची कारणं सांगा ना, का टिकेल याची कारण माझ्याकडे आहेत. आणि म्हणून कोर्टामध्ये कोणीतरी गेलं होतं, आपल्याला सांगतो फक्त मराठा आरक्षण देऊन आपण थांबलो नाही, ते लागू केलं. पोलीस भरती चालू झाली, त्याच्यामध्ये मराठा तरुण भरतीमध्ये उभे राहिले, भरती होत आहेत. कोर्टाने सांगितलं शेवटला जेव्हा निर्णय लागेल त्याच्या अधीन राहून तुम्हाला भरती थांबवता येणार नाही. हे सरकारचं यश आहे. आणि म्हणून आम्ही करोडो कोट्यावधी लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण मागासवर्ग आयोगचं पुनर्गठन केलं. कोणालाही अपेक्षित नव्हतं विरोधी पक्षाला की एवढ्या लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण जे बोलतो ते करून दाखवतो आणि एकदा शब्द दिला की शब्द फिरवत नाही, हा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून मी आपल्याला मराठा समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो, या भागात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, हे कुणबी प्रमाणपत्र ज्याच्या नोंदी जुन्या आहेत त्याला देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. 40 वर्ष कुणालाही प्रमाणपत्र मिळत नव्हतं, आपल्या सरकारने ते काम केलं. आज कुणबी प्रमाणपत्रासाठी आपण जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे, तिला देखील आपण मुदतवाढ दिली. आणि त्याचबरोबर जे नोटिफिकेशन काढले त्याच्यावर आलेले आक्षेप बाजूला झाले, त्याची छाननी झाली की ते फायनल देखील आपण करणार आहोत. म्हणून जे आपण बोलतो ते करून दाखवतो. तुम्हाला अपेक्षा नव्हती, मग मराठा समाजाला इतके वर्ष तुमच्याकडे संधी होती आरक्षण लाभ देण्याचा, परंतु ते दिलं नाही, त्याला वंचित ठेवलं. मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, परंतु माझ्या मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम त्या नेत्यांनी केलं. त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की का तुम्ही याच्या आडवं येता, तुम्ही तर दिलं नाही, पण देणाऱ्यांनी जे देण्याची दानत दाखवली त्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला आडवं येता कामा नये, त्याला कसं मराठा समाजाला. आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मी शब्द दिला होता की ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर कुणावरही अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करणार, ते करून दाखवलं मी. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, हे जे काही राजकारण सुरू आहे जाती जातीमध्ये विद्वेष आणि द्वेष पसरवण्याचं, हे जास्त काळ चालत नाही. समाज समजूतदार आहे. आणि म्हणून देणारा कोण आहे आणि राजकारण करणारा कोण आहे हे आपल्या समाजाला माहीत आहे. आणि म्हणून
या राजकारणाला कुणी बळी पडू नका एवढंच आपल्याला सांगतो। हे सरकार तुमच्या बाजूचं आहे, तुम्हाला न्याय देणार आहे। सर्व जातीपातींना त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत ते सोडवणार आहे, त्यांना न्याय देणार सरकार आहे, त्यांच्यावरचा अन्याय दूर करणार सरकार आहे। त्यामुळे तुम्ही इतर कुठल्याही याला बळी न पडता हे सरकार जे आहे काम करणार आहे। आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, म्हणून विश्वास ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। मी आज जरी मुख्यमंत्री असलो, काही लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, पण मी सांगतो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस। सर्वसामान्य माणसाचे सुख दुःख समजून घ्यायचे असतील तर डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हवा जाता कामा नये। आणि म्हणून मी आजही जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातला कार्यकर्ता आहे, आणि म्हणून तुमच्या वेदना तुमची दुःख मला माहीत आहेत। आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या योजना केल्या, हे डबल इंजिनचं सरकार या राज्यात वेगाने काम करतंय, गतिमानतेने काम करतंय, म्हणूनच सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। ते आरोप करतात, काय काय बोलतात मीडियामध्ये टीव्हीमध्ये बघता आपण, पण मी नेहमी सांगतो तुम्ही आरोप करा, मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही, मी आरोपाला उत्तर माझ्या कामातून देणार, माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन देणार, ही माझी भूमिका आहे। आणि म्हणून हजारो लोक दररोज येतात, जॉईंट होतात, एकत्र येतात, कारवा आपला मोठा होतोय। मगाशी अब्दुल सत्तार यांनी सांगितलं, त्यांनी टेक शेअर मारला, त्यांनाही मी सांगू इच्छितो की माझा स्वभाव आहे की मी कधी कुणाच्या बद्दल वाईट मनामध्ये चिंतित नाही। वाईट जे चिंतात तो दुसऱ्याचा खड्डा खोदतात, त्याचा खड्डा अगोदर तयार होतो। आणि म्हणून चांगलं आपलं पॉझिटिव्ह विचार करा, एक या राज्यामध्ये एक सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे असं सरकारचं काम असलं पाहिजे। अहंकारापोटी या राज्याचं नुकसान करता कामा नये, हे राज्यकर्त्याचं काम नाही, राज्यकर्त्याचं काम आहे मी घेतलेल्या निर्णयामुळे हजारो लाखो लोकांना फायदा झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे, हे राज्य सरकारचं काम आहे आणि ते आम्ही करतोय। आणि महायुती सरकार जे आहे या राज्यामध्ये चौफेर विकास करती आहे, आणि म्हणून हे राज्य पहिल्या नंबरला चाललंय। आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हात आपण आलात, तुम्हाला मी मनापासून आपल्या साक्षात दंडवत घालतो। आणि माझ्या मुख्यमंत्री जनकल्याण योजना या विभागाचे डॉक्टर अमोल शिंदे आणि त्यांच्या टीम सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो। खासदार हेमंत पाटील, आपले सर्व आमदार, संतोष आहे, राजू आहे, मुटकुळे आहेत, सगळे आमदार जे आहेत यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। कारण या भागामध्ये विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे, जो अनुशेष आहे तो आपण भरून काढायचा आहे। आणि म्हणून यामध्ये जे जे आम्हाला मुटकुळे साहेबांनी देखील पत्र दिलंय, त्यांनी देखील अनेक योजनांच्या बद्दल मला सांगितलंय, नक्की सरकार हे आपलं, हे सरकार तुमचं आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आपण काम करू। या भागामध्ये काही ग्रामपंचायत संगणक परिचालक जे आहेत ते संपावर आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी मी तात्काळ त्यांच्या काय अडचणी आहेत त्या संबंधितांना सोडवायला सांगेन। शेवटी सरकार आपला। आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद साहेब। शासकीय योजना आपल्या दारी या मुख्य हेतूचा उद्देश हा आहे की तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत